मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जी काही सेट परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जी राज्यस्तरीय सेट परीक्षा झाली होती त्या परीक्षेची प्रथम आन्सर की प्रथम उत्तरसूची कधी येणार आहे याविषयीची ऑथेंटिक माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे जाणून घ्या कधी येणार आहे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरसूची व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की जी काही परीक्षेची प्राथमिक उत्तरसूची आहे ते उत्तर सूची म्हणजेच आन्सर की कधी येणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळून जाईल तर बघूया आपण की आंसर की कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे ऑथेंटिक विथ द प्रूफ मी तुम्हाला माहिती घेऊन आलेलो आहे तर बघा तर बघा मित्रांनो जी काही सेट परीक्षा आहे सेट परीक्षा ही महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट अर्थात या सेट परीक्षा जी आहे सेट परीक्षा ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आली होती तर या सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा जी काही प्रथम उत्तर तालिका आहे दिनांक अठरा दहा दोन हजार एकवीस रोजी जाहीर होणार आहे राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने सदोतीसावी सेट परीक्षा सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील पंधरा शहरामध्ये दोनशे वीस परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका म्हणजे इंट्रीम आन्सर की अठरा दहा दोन हजार एकवीस रोजी जाहीर होणार आहे प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना आणि तक्रारी दिलेल्या उत्तरासह आव्हान करायचं असेल म्हणजे तुम्हाला जर त्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या लिंकवर तुम्ही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल अपुराव्यासह आणि त्याला तुम्हाला काही शुल्क आकारण्यात आलेला आहे तो शुल्क तुम्हाला पेड करावा लागेल विद्यार्थ्यांसाठी विद विद्यापीठ संकेतस्थळावर सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तर तालिकेसोबत काही सूचना असल्यात ऑनलाईन पद्धतीने विद प्रूफ तुम्हाला ते पाठवायचं आहे शुल्कासहित अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत व्यक्तिस किंवा टपालमार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नाही सदर उत्तर तालिकेबाबत लिंक ही संकेतस्थळावर अठरा दहा ते अठ्ठावीस दहापर्यंत उपलब्ध असेल या दहा दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला एखाद्या क्वेश्चनवर जर चॅलेंज करायचा असेल तर तुम्ही त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता बघा तर त्याच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत ओके याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनंतरच अंतिम आन्सर की जाहीर केली जाईल आणि अंतिम अंतिम आन्सर की जाहीर केल्याच्यानंतर जो काही एक्सपेक्टेड तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्टसुद्धा लवकरच लागेल तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ